तर मग नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके चॅनलवरती. आणि आता मी चाललो आहे मिनी सीशोरला, जे आहे वाशीमध्ये. माझ्या काही फ्रेंडसोबत चाललो आहे. कुणाल मला जॉईन नाही करणार आहेच, बिकॉज कुणाल चाललं आहे त्याच्या गावी, जरा त्याला काम आहे. आणि मी इकडे ब्लॉग करतो आहे आणि तो आता तिकडे गेला आहे गावी होळीचा ब्लॉग करायला, कारण गावचा जो कोकणातला शिमगा असतो तर त्याबद्दल तो व्हिडिओ करणार आहे. आता ॲक्च्युली माझ्या एका फ्रेंडचा बड्डे आहे, सो प्लॅन केला की थोडा उद्या बड्डे आहे तिचा ॲक्च्युली, पण आम्ही प्लॅन केला की आज भेटायचं करून. तर बिकॉज त्या ग्रुपसोबत मी खूप टाईम झाला कुठे गेलो नव्हतो फिरायला, त्यामुळे मग आज असा प्लॅन केलेला आहे. सो फर्स्ट आता असं डिसाईड झालं आहे की सगळे आम्ही भांडुपला भेटणार आहोत. फर्स्ट भांडुपला भेटल्यानंतर मग तिकडून ओला बुक करून मग आम्ही पुढे, म्हणजे मिनी सीशोरला पुढे ट्रॅव्हल करणार आहोत. बट त्याआधी आता मला बदलापूरवरून भांडुप एक तासाचा प्रवास आहे जो ट्रेनने करायचा आहे, जो खूप बोरिंग असणार आहे. इमॅजिन करा ना की मी एक ते दीड तास प्रवास करून इकडे पहिला पोहोचतो आहे आणि लेट कोण होत आहे, जे लोक इकडे सवय राहतात. सो फायनली चांगले पोहोचलो. नक्की ना? पण इकडे आपण कुठे आलोय? वाशीला आहे. वाशीला नाही, मिनी सीशोर. पण तिकडे जुहू चौपाटी घालील आहे, ही नवी मुंबईची खासियत आहे. सो इकडून खूपच भारी व्ह्यू मिळतो आम्हाला. आणि आता इकडे आम्ही 5-10 मिनटं इकडे असं थांबलो आहे. ॲक्च्युली मागे खाडी आहे ना, आणि तिकडे आय थिंक बोटिंगसुद्धा करतात मागच्या साईडला. तर मग आम्ही ट्राय करणार आहे, जर आम्हाला मिळालं तर बोटिंगसुद्धा ट्राय करणार आहे. आणि इकडे म्हणजे आय थिंक इव्हिनिंगला खूप छान व्ह्यू मिळत असेल. बघूया आपण. आता दुपारचे किती वाजले? 3 वाजले असतील ना? हो, ऑलमोस्ट दुपारचे आता 3 वाजलेले आहेत. बट इकडे आता आम्ही जस्ट तिथून राऊंड मारत होतो. खरं सांगू तर दोन्ही साईडला, म्हणजे असा रोड बनवला आहे, पाथ बनवला आहे, आणि दोन्ही साईडला झाड आहेत. तर त्याच्यामुळे भले आज गरमी असेल, बट तिथून वॉक करताना तुम्हाला जाणवणार नाही जराही गरमी. आणि खूपच प्लेझंट वातावरण आहे इकडे. हा इकडे एक पॉईंट बनवला आहे, जिकडे आता आम्ही लोक म्हणजे प्रॉपर, म्हणजे जो काय बोलू शकतो याला, एक प्रकारे खाडी बोलू शकतो किंवा ॲक्च्युली खाडीच आहे, पण हे तळं बनवलं आहे. ओके, जे मॅनमेड तर नाही बोलू शकणार, पण जे सभोवतालचं आहे ते मॅनमेड आहे. म्हणजे हे जे आसपासचं आहे ते मॅनमेड आहे. मॅनमेड आहे. ओके. आणि जास्त करून इकडे तुम्ही आपल्या फ्रेंडसोबत, आणि कपल पॉईंट आहे हा ॲक्च्युली, किंवा खूप सारे कपल्स वगैरे सुद्धा आहेत, बट तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत वगैरे सुद्धा इकडे येऊ शकता. काळे राळे गोरे राळे राळेत राळे मिसळले काळे राळे गोरे गोळे
सो आम्ही आता टंग ट्विस्टर ट्राय करत होतो, तुम्ही बघितलं. आणि प्रथमेश काय तो टंग ट्विस्टर ऍक्च्युली काळे राळे काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. सो मला जमत नाहीये, फक्त मला जमतंय. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, पटापट बोलायला कोणालाच जमत नाहीये. तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्सना ट्राय करा असं, बघा त्यांना जमतंय का. नाही त्यांच्यासारखे फालतू किती करा, रस्त्यामध्ये नका करू. आता लोक येड्यामध्ये काढतील जसं की आम्हाला काढतायत. सो बोटिंग करायची की नाही? हो करूया ना, नक्की. हो कारण एवढं लांब आलो आहे भिंडी, काहीच नाही केलं असं नको व्हायला. तर मग ठरवलं बोटिंग तरी ऍटलीस्ट करून जाऊया. थोडासा व्यायाम पण होईल म्हणजे इकडे. हा आणि इकडे कसं, हा इथे ऍक्च्युअलमध्ये खरं सांगायचं तर खूप प्लेझंट वातावरण आहे, बिकॉज ऑफ द दोन्ही साईडने ट्रीज आहेत, झाडं आहेत आणि आसपासचा परिसर म्हणजे खूपच शांतता आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि खूप खरं बोलायला गेलं ना तर मी रिव्ह्यूज वाचलेले की इथे खूप कचरा केलेला वगैरे असं मी बघितलेलं, पण आता मी बघतो तर इथे खूप छान प्रकारे मेंटेन केलं आहे. खूप छान प्रकारे मेंटेन केलं, बिकॉज मी आता फिरत होतो मला कुठेही कचरे म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल किंवा असं काहीच नाही दिसलं, सगळं क्लीन आहे. सो इट्स टाइम फॉर बोटिंग आणि सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. सो इकडे ह्या लोकांचा वेगळा स्ट्रगल चालू होता. पहिले तर बोटमध्ये चढायचं कसं हे कळत नव्हतं. सो फायनली बोटिंगचा प्लॅन हा ना हा ना हा ना करत शेवटी हा वर पोहोचला आहे. सो आता थोडंफार स्नॅक्स वगैरे खाल्ल्यानंतर आता आम्ही इकडून निघालो आहे आणि आता चाललो आहे रॉक गार्डन. राईट, रॉक गार्डनला चाललोय जय नेहरूला. इकडून किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर आहे. ओके, इथून 8 किलोमीटर आहे. आणि टाईम किती लागेल तरी अंदाजे? गुगल मॅप तर 20 मिनिटं दाखवत आहे. ओके, तर इकडून 20 मिनिटं लागतील. बघूया तो ती प्लेस सुद्धा कशी आहे बघूया. आणि जी लास्ट आम्ही गेलेलो म्हणजे मिनी सीशोरला, तिकडे खूप सारे ऍक्च्युली कपल पॉईंट होते, म्हणजे खूप सारे असे काय बोलतात चेक पॉईंट टाईप सुद्धा होते. पण तिकडे आम्हाला जायला नाही भेटलं, बिकॉज ऑलरेडी ते बुक होते किंवा लोक तिकडे ऑलरेडी बसून होती, त्याच्यामुळे आम्हाला नाही मिळालं. बट स्टील वी एन्जॉय. आम्ही इकडून आता आम्ही पुढे आता चाललो आहे रॉक गार्डनला. सो रॉक गार्डनला आता आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमच्या मागेच रॉक गार्डन आहे, म्हणजे एंट्री मागे आहे आणि 5 रुपये एंट्री फी आहे. 5 रुपये एंट्री फी आहे आणि नेहरू स्टेशन पासून हार्डली 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरच आहे. ओके, बाय ट्रेन पण येऊ शकता इथे. ओके, तर मग तुम्ही जसं की बघितलं माझ्या मागे आहे नक्षत्र वन. म्हणजे इकडे जी पण नक्षत्र आहेत आणि जी ज्या राशी आहेत टोटल 12, त्या 12 राशींबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्या राशीबद्दलचं रिलेटेड जे झाड आहे, जे वृक्ष आहे,
त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊन इकडे ते झाड हे झाडसुद्धा तिकडे ज्या प्रकारे लिहिलं आहे जसं की इकडे लिहिलेलं आहे पिंपळाचं, तर माहिती हे पिंपळाचं झाड आहे. हो, हे पिंपळाचं झाड आहे. तर मग तुम्ही एकदा हे पण मला काहीतरी नवीन बघायला मिळालं इकडे, तर तुम्हीसुद्धा इकडे येऊन एकदा हे व्हिजिट करा. तुमची रास जी पण असेल त्या रिलेटेड कोणतं झाड तुमच्या रिलेटेड आहे तेसुद्धा तुम्ही इकडे येऊन चेक करू शकता. आणि आता माझ्या गोप्रोची बॅटरीसुद्धा डाऊन होते, जशी डाऊन होईल पूर्ण 0% होईल तसंच मी माझ्या फोनवरती स्विच मारेन. जसं की तुम्ही मागे बघू शकता गार्डनसुद्धा आहे. तर मग मला असं वाटलं की खालती जे आहे तेवढंच हे गार्डन आहे, बट असं नाही आहे. इकडे वरतीसुद्धा खूप काही गोष्टी आहेत, जसं की तुम्हाला दाखवलं नक्षत्र वन करून तिकडे तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटेल, राईट. हो, राशी आणि राशींबद्दल म्हणजे लिटरली लिहिलेलं आहे कोणतं झाड कोणत्या राशीसाठी आणि काय त्याचे उपयोग आहेत, काय कशासाठी आहे सगळं लिहिलेलं आहे. अँड मागे लहान मुलांसाठी गार्डनसुद्धा आहे. अजून पण पुढे मी चेक करणार अजून काही आहे का. आणि इकडेसुद्धा हे लोक आता फोटोशूट करतात माझ्या फ्रेंड्स जे आहेत त्या. अशी आमचा हा म्हणजे खूप टाईमनंतर आम्ही लोकांनी प्लॅन केलेला म्हणजे कुठेतरी जायचा. सो खूप डेजनंतर म्हणजे लिटरली 1 year नंतर आम्ही असे चौघेजणं 1.5 year नंतर बोलू शकता आम्ही चौघेजणं एकत्र भेटलो आणि कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला. मग त्याच्यामुळे बाकीजणं येऊ तर नाही शकले, बट जेवढे पॉसिबल होतो तेवढे आम्ही लोकं भेटलो. आणि उद्या स्नेहाचा बड्डेसुद्धा आहे. हा भटकंतीचा जो दिवस होता तो आम्ही इकडेच एंड करत आहोत. आणि जो खादाड दिवस असेल तो उद्या म्हणजे 9 March चालू करू. तर मग गोप्रोची बॅटरीसुद्धा लो होत चालली आहे, तर मी जास्त टाईम नाही घेत. तर मग अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. आणि तुम्हाला प्लीज आवडला असेल तर लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि या प्लेसवर व्हिजिट करा. आणि या प्लेस जे आम्ही तुम्हाला दाखवत आहे ते व्हिजिट करा. तर मग राम राम, धन्यवाद आणि भेटूया पुढच्या प्रवासात.